आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. चिंचवडच्या बाळासव चौगुले यांनी जपली वयाच्या 75 काव्य लेखनाचा छंद. शिरोळ तालुक्यातील चिंचवडमधील बाळासव चौगुले यांनी 75 वर्षातही लिखाणाची आवड जोपासली आहे. बाळासव चौगुले यांनी काव्य लेखनाची 75 वर्षातही आवड जोपासली. त्यांनी अनेक घटनेवर काव्य लिखाण केले. त्यांच्या भूकंप असावा नसावा, अरे माणसा, देवा तुझी गमया न्यारी अशा अनेक कविता त्यांनी रचल्या आहेत. विश्वाचा मडका मोठा, अन्यायाचा त्यात साठा भरणं, तो मडका उलटा आपल्या आपण तुम्ही राहा जपून. भूकंपाचा धक्का बसे कारणीभूत त्याला असे, पाप वैरी करत असे अतिक्रमण झाले फार भ्रमण. भूकंपाच्या विषयी पडते जनामध्ये दोन मते, पाप आणि गंध खते धरणी मधले धरणाने भिजले. धरण जेथे कोयना नगरी तेथे भूमातेच्या उदरी, वस्तीग्रह गंधक करी त्यात पाणी भिडले त्याने हवा सोडले. भूकंपाच्या धाम धुमी सापडलो तुम्ही आम्ही धडाधड नाद घुमी, हाले जमीन त्याला नसे जामीन.